ते वाटप के लिए आमचे पाय नसून सुद्धा आम्हाला हे तिकडे तिकडे जाणत नाही तर हे व्हीलचेअर किंवा सायकल नसती तर आम्हाला घरामध्येच बसावं लागत होतं। त्याच्यामुळे दुखी राहत होतो घरामध्ये बसून। पण आता हे भाऊनी आम्हाला एवढं छान केलंय की यामुळे आम्ही बाहेर थोडंसं जग पाहू शकेल। यामुळे की आम्हाला इतका आनंद होत आहे घराघरामध्ये राहून असं बोर होते टेन्शन न याने। हे सायकल किंवा व्हीलचेअर ते किंवा चार्जिंगवरची सायकल दिल्यामुळे आम्ही थोडंसं काहीतरी बाहेर निघू शकेल, बाहेरचं जग पाहू शकेल, थोडंसं आमचं मन बदलल्यासारखं होईल। त्यामुळे मी अंतकरणातून माझ्या असं डोळ्यामध्ये आसरू येत आहेत थोडेसे की भाऊचं मी एवढं अभिनंदन करील मना भावतून की खूप आहे भाऊंनी आमच्यासाठी खूप कार्य केले। अपंगाकडे असे घरातली सुद्धा व्यक्ती असे बघतात की हे व्यक्ती काहीच करू शकत नाही गड्या आणि बिनकामाचा व्यक्ती आहे असा अपंगाला मानसन्मान भेटतो। कचरा कसा आपण झाडून लोटतो त्याप्रमाणे कोपऱ्याला येतात त्याप्रमाणे अपंगाची किंमत करत असतात स्वतःचे रक्ताचे नातेवाईक पण। मला हे अनुभव आहे बाहेरचे पण। पण भाऊ मला एवढीच विनंती आहे तुम्ही जेवढं अपंगासाठी करसाल तेवढं तुम्ही प्रयत्न करा, अपंगांचा मानधन वाढवा। कारण माझ्या मी दुःखातून अनुभव सांगत आहे की 1000 रुपयामध्ये अपंगाचं काहीच दखत नाही। माझी एवढी विनंती आहे की तुम्ही 3000 रुपये महिना प्रत्येक अपंगांना महिना द्या तुम्ही की त्यांनी त्यांचं स्वतःच राशन खर्च पाणी काय अशी महागाई झालेली आहे सध्या। गोड तेल मागलेले, साखर तेल मागलेले, त्यांनी घरात बसून खायचं कसं आहे? 1000 रुपयात काहीच होत नाही महागाईच्या काळीने। माझी अंतकरणातून विनंती आहे की भाऊनी एवढी विनंती कराव की 3000 रुपये मानधन देण्यात यावं याच्यासाठी प्रयत्न करा। आणि एक माझी एक विनंती आहे की मी वित्त महामंडळाचं कर्ज उचललेलं आहे, 2-4 वर्ष झाले मी फेडलेले आहे। पण कोरोनापासून माझा संसार धकणं मुश्किल झालेलं होतं। मला एक मुलगी आहे, मी दोन्ही पायाने अपंग आहे कमरेपासून, तरी माझी खूपच जिद्द आहे घरात काम करण्याची याची। मी ऑपरेटरचं काम पण केलेलं आहे शेती सुविधामध्ये, दुसऱ्यांनी मला उचलून नेत आणत होते। माझ्यामध्ये इतकी जिद्द आहे काम करण्याची। पण मी सध्या घरामध्ये माझ्या मुलीमुळे माझी अडचण आली आहे, मला बाहेर जाणं येणं होत नाही त्यामुळे मी घरात बसलेली। तरी माझे प्रयत्न आहे की घर बसल्या उद्योग करण्याची। तरी मी हिरकणी गट आणलेला आहे, माझ्या गल्लीतल्या पण महिलांना माझा मोफत पाठिंबा आहे। मी कुणाचाही रुपया न घेता माझ्या गल्लीतल्या महिलांची मी कामं करते, त्यांचे बचत गटाचा मी स्वतः माझे मी व्यवहार सांभाळते। 2-4 गट माझ्याकडे आहेत, मी रुपया न घेता त्यांची बचत करते की माझ्या मी इमानदार आहे म्हणून माझ्यावर महिला विश्वास ठेवता का? त्यामुळे मी आज 5 गट चालवत आहे आणि त्यातल्या त्यात मी एक हिरकणी गट आणलेला आहे। महिलांना सांगून सुद्धा की तुम्ही चला आपण घर बसल्या काहीतरी उद्योग करा, कारण माझ्यामध्ये जिद्द आहे की काहीतरी काम करण्याची। पण मला माझे पाय नसल्यामुळे मला बाहेर जाऊ शकता येत नाही काम करण्यासाठी। त्याच वेळेस मी खूप दिवसापासून प्रयत्न करत आहे की घर बसल्या मी काहीतरी उद्योग करीन काहीतरी उद्योग करून। आता मला माहिती पडली की घर बसल्या तुम्ही पॅकिंग करा आणि त्या मोबदल्यावर तुम्हाला काय भेटेल जेवढी पॅकिंग करेल तेवढे, त्याच्यासाठी मला पाठिंबा राहा ताईंचा की घर बसल्या मी उद्योग करणार आहे आणि महिलांना पण पुढे नेणार आहे। मी माझ्या इमानदारीनं माझा सोबत बायांचा विश्वास माझ्यावर आहे की ताई कुठंच रुपयाचा गोंधळ करत नाही। मी 5 गट चलवित आहे आमच्या गल्लीतले की माझा मी कारभार सांभाळते त्या 5 गटांचा, तर त्यामुळे हिरकणी गट येणार आहे आमच्या गल्लीत घर बसल्या उद्योग, आणि त्यामुळे मला ताईंचा पाठिंबा राहा। आणि ताई भाऊ तुम्हाला माझी एकच विनंती आहे की तुम्ही मंत्रालयात कुठंतरी ते कर्ज माफ करण्याची, हे जे जे वित्त महामंडळाचे कर्ज आहेत कोरोनापासून, खरं सत्य इमानदारी सांगायची खरी गोष्ट, माझ्या नवऱ्यांची गाडी बंद झालेली कोरोनापासून, माझे खायचे पण वांदे झाले, मला शेती नाही गाडी नाही, माझे दोन्ही पाय हे माझे मिस्टर आहेत, दोन्ही पाय माझे मिस्टर आहेत, मी दोन्ही पायाने अपंग आहे, मला एवढं कधी असं जगणं मुश्किल होतं। पण हे माणूस माझ्या मागे पाठीमागे देव म्हणून उभं राहिले आणि त्यांनी माझ्याशी विवाह केलेला आहे, त्यामुळे माझ्यात हिंमत आलेली आहे की चला आपण मरायचं नाही जगायचं आहे। कारण मला पाय नाही तर माझा मिस्टर माझे पाय आहेत आणि हे पायीकडे माझी मुलगी आहे, मला ते माझा संसार थोडंसं धकवण्याचा, मुलीचा खर्च धकवण्याचं मला थोडंसं परेशानी व्हायली। त्यामुळे माझी एकच विनंती आहे की 3000 रुपये महिना मानधन प्रत्येक अपंगांना, कारण ते तो कोणाच्या नातेवाईकावर किंवा कोणाच्यावर अवलंबून राहणार नाही। 3000 रुपये तुम्ही जर मानधन दिलं त्यांना महिन्यांना, तर ते त्यांचं व्यवस्थित स्वतः जीवनाचा गुजारा करतील। ही माझी कळकळीची अंतकरणातून विनंती आहे साहेब तुम्हाला की 3000 तुम्ही मानधन हे प्रयत्न करा विनंती। आणि वित्त महामंडळाच्या साहेबांना बोला, माझे 2 वर्ष झाले कोरोनापासून हप्ते रुकलेले, ते परेशान करायले तर मला हा, त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्यासाठी बोला आमचं कर्ज माफ करा। धन्यवाद भाऊ, आभार आहे तुमचे, हे सायकल ते व्हीलचेअर दिल्याबद्दल आभार आहे। आभार आपण जी व्यथा मांडलेली आहे
ही व्यथा निश्चित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे ही व्यथा मांडतो आणि आपला पगार वाढवण्यासाठी मी त्यांच्याकडे आपल्या सर्व बांधवांच्या वतीने हा पगार वाढवण्यात यावं हे मागणं मी तिथं मागणार आहे. त्याचबरोबर इथे जमलेल्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की कोरोनाचं एक वर्षभराचं काळ आहे, या काळामध्ये कुठलाही यांचा गाडा किंवा व्यवसाय चाललेला नाही, अशा वेळेस कुठल्याही अधिकाऱ्यांनी कुठल्याही आमच्या दिव्यांग बांधवाला जबरदस्ती करू नका किंवा वसुलीसाठी त्यांना त्रास देऊ नका. आता व्यवसाय चालू झाले, येत्या काही दिवसांमध्ये ते निश्चित भरतील आणि ताई आपल्याला अजून काही उद्योग व्यवसाय करायचा असेल किंवा इतरही दुसऱ्या दिव्यांग बांधवांना कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करायचा असेल तर गोदावरी उद्योग समूहाच्या अध्यक्ष राजश्री आपल्याकडे आलेले आहेत. आपण बसा, मी सेनगावला कार्यक्रम करून परत येणार आहे. तर आपल्या काही सूचना असतील किंवा काही दिव्यांग बांधवांना कुठल्याही घरी बसून काम करायचं असेल तर त्या संदर्भामध्ये गोदावरी अर्बनच्या माध्यमातून निश्चित मदत आपल्याला केली जाते. धन्यवाद.